निर्णायक अशा पद्धतीची विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालू केलेली आहे। आम्हाला आशीर्वाद या निमित्तानं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माजी मंत्री विनयरावजी कोरे सावकरांचं मिळालेलं आहे, त्यामुळे भरभरून चांगल्या मतांदेखानं आपला विजय आपल्याला मिळू शकतो। विद्यमान आमदारांची निष्क्रियता आणि त्यांनी जे काही फसवाफसवीचं राजकारण ह्या राज्यामध्ये ह्या करण्याचा जो प्रयत्न केला ह्या या ठिकाणी असणाऱ्या जनतेची त्यांनी फसवणूक केलेली आहे। मतदारसंघात भूमिका वेगळी, राज्यामध्ये गेल्यानंतर भूमिका त्यांनी जी घेतली होती त्याचा एक प्रचंड राग जनतेमध्ये दिसतोय। निष्क्रियता आहे, संपर्क नव्हता, विकास कामं काही केली नाहीत आणि आमचे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत, एक विजन ठेवून पुढे जाणारा एक आमचा उमेदवार आहे। त्यामुळे निश्चितपणाने ह्या मतदारसंघातील जनता आम्हाला कौल देणार आहे आणि मोठ्या फरकानं आम्ही हा विजय निश्चितपणे प्राप्त करणार आहे। स्पेशियस, लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। 32 मतदारसंघात प्रचार दौरा चालू आहे, तर काय वाटते तुम्हाला परिस्थिती? प्रचार दौऱ्यामध्ये आपण बघत असाल उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद हा आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींच्यामधनं आम्हाला मिळायला लागलेला आहे। आणि कसं आहे, पूर्वाश्रमीचं असणारं कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांचा एकंदरीत विकासात्मक कामांचा वारसा, त्याचबरोबर कैलासवासी नानासाहेब महाडिक आदरणीय देशमुख साहेब या मंडळींनी मिळून खूप मोठ्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांची सेवा केलेली आहे, हित साधलेलं आहे। आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सी बी अप्पा, आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत आणि ह्या सर्व मंडळींनी ह्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये निर्णायक अशा पद्धतीची विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालू केलेली आहे। आम्हाला आशीर्वाद या निमित्तानं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते माजी मंत्री विनयरावजी कोरे सावकरांचं मिळालेलं आहे। आणि पलीकडे जर कृष्णाकाठी गेला तर तिथंसुद्धा आपल्या कृष्णा कॉम्प्लेक्सचे असणारे अतुल बाबा आणि सुरेश बाबा यांनीसुद्धा आमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं कंबर कसलेली आहे, त्यामुळं भरभरून चांगल्या मतांदेखानं आपला विजय आपल्याला मिळू शकतो। काय परिस्थिती वाटते तुम्हाला एकंदरीत? लक्ष निश्चितपणे आम्ही आता 2-3 दिवस झालं सत्तेत भवन आम्ही एकत्रित ह्या मतदारसंघाचा दौरा करतोय। प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। याचं पहिलं कारण असं आहे की विद्यमान आमदारांची निष्क्रियता आहे आणि त्यांनी जे काही फसवाफसवीचं राजकारण ह्या राज्यामध्ये ह्या करण्याचा जो प्रयत्न केला ह्या या ठिकाणी असणाऱ्या जनतेची त्यांनी फसवणूक केलेली आहे। मतदारसंघात भूमिका वेगळी, राज्यामध्ये गेल्यानंतर भूमिका त्यांनी जी घेतली होती त्याचा एक प्रचंड राग जनतेमध्ये दिसतोय। निष्क्रियता आहे, संपर्क नव्हता, विकास कामं काही केली नाहीत, हा त्यांची बाजू झाली। परंतु आमची बाजू बघायला गेलात तर या ठिकाणी असणारे शिंदे सरकारच्या माध्यमातून आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून बरीच वैयक्तिक लाभाची गोष्टी आणि विकासकामांची गोष्टी ह्या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। आणि आमचे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत, एक विजन ठेवून पुढे जाणारा एक आमचा उमेदवार आहे। त्यामुळे निश्चितपणाने ह्या मतदारसंघातील जनता आम्हाला कौल देणार आहे आणि मोठ्या फरकानं आम्ही हा विजय निश्चितपणे प्राप्त करणार आहे। उद्या शाळांची सभा आहे, तर सभेची तयारी झाली असेल? नाही, सभेला मला वाटतं उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळणार आहे आणि त्यात मी या निमित्तानं विनम्रपणानं वाळव्यातील आमच्या असणाऱ्या 48 गावातील सर्व सहकाऱ्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा मोठ्या संख्येने यावं। त्याचं कारण आहे 48 गावांमधनं जाणारी ही जी भाग 2 आपली असणारी सगळ्यांची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची जी अर्थवाहिनी आहे ती म्हणजे वाकुर्डी बुद्रुकचा भाग 2 टप्पा, त्या टप्प्यासाठी 386 कोटी रुपये हे नाबार्ड अंतर्गत आदरणीय अमित शाह साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या नाबार्ड अंतर्गत मंजूर झालेले आहेत। त्यामुळे या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीनं आपल्या ह्या परिसराचा म्हणजे कायापालट होणार आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की उद्याच्या सभेला खूप उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल आपल्याला। भागामध्ये पर्यटनासाठी काय करू इच्छिता? नाही, त्याला आता कसं आहे, मी मध्ये सुद्धा बोललो आहे की जसं तारकर्लीला एक टुरिस्ट डेस्टिनेशन तयार केलं आहे तसं शिराळा हे आम्हाला एक टुरिस्ट हब करायचं आहे आणि तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र हे जर मिक्सचर व्हायला पाहिजे, म्हणजे समजा पेटनाका हा आपला उंबरा आहे, पेटनाक्यावरनं आपण पूर्वेकडे गेलो तर आपण सांगलीकडे जातो, दक्षिणेकडे गेलो तर कोल्हापूरकडे जातो, उत्तरेकडे गेलो तर आपण मुंबईकडे जातो आणि पश्चिमेकडे आलो तर आपण चांदोलीकडे जातो। चांदोली इथं व्याघ्र प्रकल्प पण आहे, धरण पण आहे आणि त्यामुळं तो कसा आणि त्याचबरोबर गुढे पाचगणी मानेवाडीचा आपला पठार आहे, त्यामुळे तिथं आपल्याला कशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं पर्यटनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतील ते आमचा उद्याच्या काळातला दृष्टिक्षेप असेल। बाबा, साधारण गेल्या वेळेला 46,000 मतं आपण घेतलेली, यावेळी किती घ्याल असं वाटते? वैयक्तिक तुमची मतं भावना मिळतील असं वाटते? जी मतं गेल्यास मला पडली होती त्याच्यामध्ये आता भर झालेली आहे
आणि आमचं कुठलाही कार्यकर्ता इकडं तिकडं जाणार नाही, मतदार ही इकडं तिकडं जाणार नाही, पूर्णच्या पूर्ण मतं हे आमच्या सत्तेत भवनच्या मागं उभं राहतील. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.